नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल व सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसभरातल्या 5 टॉप आणि महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला लाईक करायला पैसे लागत नाहीत किंवा मलाही पैसे मिळत नाहीत तुमच्या लाईक केल्यामुळे. फक्त मला थोडासा कॉन्फिडन्स वाढतो, आपल्या व्हिडिओ लोकांना आवडतात एवढंच मला कळतं. तर मित्रांनो, बघा व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा पहिली बातमी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ प्रणेते प्रणव मुखर्जी यांचं आज 31 ऑगस्ट म्हणजे काल झालं आहे, 31 ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतील लष्करी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पुढची बातमी बघा, महाराष्ट्र अनलॉक 4 गाईडलाईन्स. राज्यात अनलॉक 4 नियमावली जाहीर, त्यानंतर राज्यातील अनलॉक 4 गाईडलाईन्स आज जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रशासनाने केंद्राच्या सूचनेनंतर राज्यात ई पास रद्द करण्याबाबत निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ई पास रद्द करण्याबाबत तयारी दर्शवली होती, त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. आपण त्याचे नियमावलीसुद्धा व्हिडिओ टाकले, अनलॉक 4 काय गाईडलाईन्स आहे त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकले, ते सुद्धा बघून घ्या मित्रांनो. पुढची बातमी बघा, सुबोध भावे कोरोना. अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण, मुलगा बायको कोरोना पॉझिटिव्ह. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण झाली आहे. तितकंच नव्हे तर सुबोध भावे यांच्या पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. पुढची बातमी बघा, इंडिया चायना बॉर्डर क्रॅश. बघा लडाखमध्ये पुन्हा भारत चीन सैन्यात झटापट. भारतीय लष्कराने चिनी सैनिकांचा डाव उधळलेला आहे. सीमारेषेजवळ तैनात असलेल्या भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार झटापट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पुढची बातमी बघा, बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं राधाकृष्ण विखेंच्या पत्नी आणि नातवंडे. बघा भाजपाचे आमदार आणि राज्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची 2 नातवंडे आणि पत्नी या बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले आहेत. तर मित्रांनो, अशा 5 न्यूज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटले, चांगले वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.